पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात जड वस्तूने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटना नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रावणनगर भागातील आहे. 32 वर्षीय चंद्रकांत पवनीकर असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. भावाच्या हत्येप्रकरणी रोशन पवनीकरला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत आणि रोशन हे गुन्हेगार वृत्तीचे होते. ते आपल्या कुटुंबासह श्रावणनगर परिसरात राहत होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. मात्र मंगळवारी भावाच्या मृत्यूने भांडण संपले. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री चंद्रकांतने मद्यधुंद अवस्थेत रोशनच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. कौटुंबिक वादामुळे रोशनची पत्नी काही दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली होती. भांडणात चंद्रकांत म्हणाला, तुला तुझ्या पत्नीची काळजी घेता आली नाही, तू आमची काळजी कशी घेणार. पत्नी त्याला सोडून गेल्याने रोशन आधीच नैराश्यात होता. रागाच्या भरात त्याने लहान भाऊ चंद्रकांत याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळाने दोघांमधील शाब्दिक भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. भांडणाचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत पोहोचला. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली, मात्र पोलीस येण्यापूर्वीच दोघांमधील आवाज कमी झाला होता. काही वेळाने रोशनची आई बाहेर आली आणि त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चंद्रकांतला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भावाच्या हत्येप्रकरणी रोशन पवनीकरला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत रामू पवनीकर आहे ज्याची हत्या झालेली. त्याचं चंद्रकांत रामू पवनीकर नाव आहे. 32 वर्ष वय त्याचं. आणि हत्या करणारा त्याचा भाऊच आहे, लहान भाऊ रोशन रामू पवनीकर. चंद्रकांत रामू पवनीकर जो आहे तो नेहमी रोशनसोबत भांडण झगडा करायचा आणि त्याच्या पत्नीच्या नावावरून आणि शिवीगाळ करायचा. दोघेही दारू पिण्याच्या सवयीचे आहेत. हातमजुरी काम करणारे आहेत. किरकोळ कारणावरून घरगुती वादातून ही हत्या झालेली आहे. आतापर्यंत आपण याच्यामध्ये जो आरोपी आहे रोशन त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि आता पुढील तपास चालू आहे. त्याचा PCR आज आपण घेणार आहोत. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.